नमस्ते मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये अपडेट घेणार आहोत, परशुराम घाटाचा अपडेट घेणार आहोत। त्यांनी हा व्हिडिओ अपलोड केला आहे, त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल बिडू। त्यांनी 4 दिवसाअगोदरच आपल्या परशुराम घाटाचा लेटेस्ट अपडेट टाकलेला आहे। तर चला आपण पाहूया व्हिडिओ आणि काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघूया। पाऊस चालू आहे, अजूनही गावाला पाऊसच पडतोय असं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे। आय थिंक इकडे 2 लेन कंप्लीट झालेले आहेत, आपण बघू शकता व्हिडिओमध्ये। पाऊस थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय। भरपूर असं थोडं थोडं काम पेंडिंग आहे, मधले मधले जे पॅचेस जे आहेत तेच फक्त मुंबई गोवा आहेत, हायवेवरती भरपूर पेंडिंग आहेत पॅचेस। आणि कोलाडपासून ते लोणेरीपर्यंतचा हा पूर्ण पट्टा अजून बहुतेक 90% तर पेंडिंगच आहे। पाऊस थोडंफार कमी आलेलं दिसतंय। तर परशुराम घाटमध्ये मी तर अजूनपर्यंत कधी ट्रॅव्हल केलेला नाही आहे तिकडे। तर जेव्हा पण कधी मी जाईल त्या साईडला तर नक्कीच एक व्लॉग तयार करेल मी। तर आपण बघू शकतो की बहुतेक असं काम झालेलं आहे परशुराम घाटाचे, आणि पूर्णपणे काँक्रिटीकरणचाच रोड आहे। 2 लेन चालू आहे तिकडे, दोन्ही लेन चालू केलेले आहेत। पेंडिंग जे आपण बघू शकता व्हिडिओच्या वरती, जे पेंडिंग जे काम आहेत ना, तीच फक्त आपल्याला साईडचे रोडच्या साईडचे काम ती पेंडिंग दिसतात आपल्याला। इकडे साईडचं काम कंप्लीट झालेलं आहे। इकडे सिंगल लेनच चालू झालेले आहे बहुतेक। बघू शकता आपण व्हिडिओमध्ये सुंदर असं काम झालेलं आहे रोडचं। इथून थोडाफार पॅच म्हणजे बॅड रोड असं आपल्याला दिसून येतं व्हिडिओमधून, कारण पावा गणपती मध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले रोडला। इकडे पण अजून सिंगल लेन चालू आहे, कारण आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की साईडचा जो सेकंड लेन चालू आहे त्याचं काम पेंडिंग दिसतं आहे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून, कारण इकडे घाट सेक्शन असल्यामुळे। बघू शकतो मित्रांनो आपण पूर्णपणे लेफ्ट साइडचा पूर्ण काम पेंडिंग आहे।
भरपूर काम इकडे अजून पेंडिंग दिसतंय. जो स्टार्टिंग पासूनचा जो चांगला रोड होता तो फक्त आय थिंक 2 ते 3 किलोमीटरचा रोड असेल स्टार्टिंग पासून, आणि इकडे सिंगल लेनच चालू आहे अजूनपर्यंत. परशुराम घाट बहुतेक संपत आलेला आहे इथे, आणि आय थिंक इथे परशुराम घाट संपलेला आहे असं मला वाटतंय. तर जर ट्रॅफिक नसेल तर एक 10-15 मिनिटात आपण परशुराम घाट क्रॉस करू शकतो, 15 ते 20 मिनिटात. आणि पावसामुळे तर क्लायमेट तर आपल्या कोकणचं तर आपण माहीतच आहे आपल्याला कसं असतं ते. तर आय थिंक इथे परशुराम घाट संपलेला आहे आणि रोडचं काम इथून जे आपण बघितलं ते 1-2 किलोमीटरच्या पुढचं, तर ते भरपूर अजून पेंडिंग आहे काम. लेफ्ट साईडचं पण पेंडिंग आहे, सिंगल लेनच चालू आहे इकडे पण, आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो. भरपूर असे खड्डेच आहेत रोडला इकडे अजूनपर्यंत पण, आय थिंक 1-2 वर्ष तरी अजून जाणार बहुतेक. चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा हा व्हिडिओ, आणि ह्या व्हिडिओची ओरिजिनल लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, आणि तिथे जाऊन नक्की तुम्ही चेकआउट करा. त्या चॅनलचं नाव तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलंच आहे, ट्रॅव्हल व्हिडिओ म्हणून. तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ नवी नक्की आवडला असेल तर शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.